मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले आहेत। उद्धव ठाकरे हे विधानभवनात येणार अशी चर्चा कालपासूनच रंगली होती। अखेर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे हे एकाच वेळी विधानभवनात दाखल झाले होते। दरम्यान महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीला ते हजर राहिले आहेत। उद्धव ठाकरे दाखल होताच उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरुवात केली होती। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच विधानभवनात आल्याने एक वेगळाच माहोल बनला होता। शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे सत्तांतर झाले आणि आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आमदारकीचाही राजीनामा देणार अशी चर्चा होती, पण त्यांनी आपल्या निर्णयात बदल केला। त्यानुसार आज महाविकास आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहिले आहेत। ते विधानभवनाच्या आवारात येतात सर्वांनी त्यांना गराडा घातला होता, तर अनेकांनी घोषणाही दिल्या होत्या। ठीक आहे ना, ते हळूहळू कळेल ना, हळूहळू कळेल, पण आम्ही हेच सांगितलं की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोनाच्या काळामध्ये त्या संकटाचा मुकाबला केला, तर हे संकट काय तेव्हा तर ते एक जगावरती आलेलं विचित्र संकट होतं, कोणाला काही कळत नव्हतं, पण त्याचा मुकाबला महाविकास आघाडी सरकारने एक महाराष्ट्राला दिलासा देणं, महाराष्ट्रामध्ये आरोग्य सुविधा वाढवणं, त्या चांगल्या देणं, अशा पद्धतीने एक चांगला कार्यक्रम म्हणा किंवा त्याचा मुकाबला आम्ही केला, तर त्या संकटापुढे संकट काहीच नाही। आता भेटलं आम्ही बऱ्याच दिवसांनी, जरा बरं वाटलं एकत्र भेटून। आम्ही कुठेही फुटलेलो नाही आहोत, एकत्र आहोत। त्याच्यामुळे पुढे काय करायचं हे जेव्हा करणार आहोत तेव्हा आम्ही तुम्हाला, मला न्याय देवतेवरती विश्वास आहे, आणि दोन गोष्टी या बाबतीत मी सांगू इच्छितो की न्याय देवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते, याचं कारण कायद्यासमोर सगळे सारखे असतात, पण त्याच वेळेला जनता उघड्या डोळ्यांनी सगळं बघत असते, आणि न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे आधारस्तंभ जोपर्यंत आपल्या देशात मजबूत आहेत तोपर्यंत या देशामध्ये लोकशाहीच राहील, बेबंदशाही येऊ देणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।